अनंत प्या आनंदी रहा। महागाईत भर पडणार आहे त्यामुळे सामान्य लोकांना महागाईचा झटका अधिक बसणार आहे। बुधवारी आरबीआयनं अचानक व्याजदर वाढीचा निर्णय जाहीर केला, त्यातच आता आणखीन एका व्याजदर वाढीच्या शक्यतेनं बाजारात घबराट पसरली आहे। आता पुढची दरवाढ मोठी असण्याची शक्यता व्यक्त होते। गेले अनेक महिने निश्चांकीवरील असणारा रेपो रेट अखेर काल वाढवण्यात आला। आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबतची घोषणा केली। नवीन रेपो रेट हा 0.40% वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यामुळे आधीच बजेट सांभाळताना तारेवरची कसरत करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना ईएमआय वाढीचा झटका बसलाय। आरबीआयच्या या निर्णयामुळे आता होम लोन पासून ते कार लोन सर्वच महाग होणार आहे। दरम्यान एप्रिल महिन्यातल्या महागाईच्या भडक्याचं कारण या व्याजदर वाढीसाठी देण्यात आलं। आता पुढची दरवाढ तब्बल 0.75% होण्याची भीती बाजारात व्यक्त होते। खरंच असं झालं तर अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी लागणारं भांडवल महाग होईल, त्यामुळे विकास दराला खिळी बसेल असं विश्लेषकांचं मत आहे। आरबीआयच्या निर्णयानंतर स्वस्त लोनचा काळ संपल्यात जमा आहे। आरबीआयच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांवर ईएमआयचा बोजा वाढणार आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं बजेट कोलमडणार आहे। आधीच महागाईचा मार सोसणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर आता थेट परिणाम होणार हे स्पष्ट आहे। आरबीआयच्या या निर्णयामुळे आता सर्व प्रकारच्या कर्जाच्या व्याजात वाढ होणार आहे। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट साठी बेल आयकॉन क्लिक करा।